महाराष्ट्र से एकमात्र कांग्रेसी सांसद सुरेश उर्फ बालू धानोरकर का मंगलवार को इलाज के दौरान निधन हो गया। वो 48 साल के थे। उनका पिछले 3 दिनों से दिल्ली के मेदांता अस्पताल में इलाज चल रहा था। इससे पहले किडनी की बीमारी के लिए उनका नागपुर में इलाज चल रहा था, लेकिन 2 दिन पहले उनकी हालत बिगड़ने पर दिल्ली रेफर कर दिया गया। वो पिछले 2 दिनों से वेंटिलेटर पर थे। कल पूरे दिन उनके इलाज पर प्रतिक्रिया की खबरें आ रही थी। ऐसे में सभी को उम्मीद थी कि वे सकुशल लौट आएंगे, लेकिन आज रात करीब 12 बजे उनकी मौत हो गई। बालू धानोरकर के परिवार में पत्नी विधायक प्रतिभा और 2 बच्चे हैं। धानोरकर की पार्थिव देह दिल्ली से नागपुर होते हुए दोपहर 1:30 बजे उनके आवास वरोरा में 30 मई दोपहर 2 बजे से 31 मई की सुबह 10 बजे तक उनके निवास वरोरा में दर्शन के लिए लाई जाएगी। फिर 31 मई को सुबह 11 बजे वनी वरोरा बाईपास मार्ग पर स्थित मोक्षधाम में अंतिम संस्कार होगा। चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचं निधन झाल्याची बातमी कळली, फार दुःखद आहे। फार कमी वयामध्ये त्यांना हे निधन झालेलं असल्यामुळं अनेकांना हळहळ वाटत आहे, मलाही दुःख याचं आहेच। एक फार म्हणजे धाडसी आणि साहसी एक नेता त्याचा मी उल्लेख करतो। तो चॅलेंज देऊन त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश घेतलेला होता आणि अशा एक नेत्याचं फार कमी वयात दुःख निधन होणं नक्कीच मनाला फार दुःख होत असतं। लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जिंकले असले तरी पण शिवसेना असताना त्यांनी माझ्या लोकसभा निवडणुकीत मलाही त्यांनी मदत केलेली आहे। माझे त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते, मैत्री होती। ते विरोधक आज बनले तरी ते कधीतरी आमचे मित्र असल्यामुळं आम्ही मैत्री कायम ठेवली। आम्ही शत्रू कधीच नव्हतो, वैरी कधी नव्हतो। कधी कधी प्रसंगावर कार्यक्रमात भेटत असताना आम्ही गप्पाही करायचो। अनेक चांगलं व्यक्तिमत्व आणि एक उमेदीचा काळ होता त्यांचा। हे वय मृत्यूचं नाहीच, मुळीच नाही आहे। आणि उमेदीच्या काळामध्ये ते या जगातून चालले गेलेले आहेत आणि अशा नेत्याला मी दुःखदिंदाबद्दल मी श्रद्धांजली अर्पण करतानाच मी त्यांच्या दवाखान्यात कालच जाऊन आलो, वेदांतामध्ये दिल्लीमध्ये, आणि कुटुंबाशी भेट झाली, डॉक्टरांशी चर्चा पण केली होती। असं वाटत होतं की प्रयत्न चांगले चालू आहेत, शर्थीचे प्रयत्न चालू होते। ही बातमी येईल असं वाटलं नाही लवकर। त्यांना विदेशात घेऊन जायची पण तयारी चाललेली होती असं मला कळलं, पण तो साथ दिलेला नसेल। दुःखद निधन झालेलं आहे। मी या दुःखद निधनाबद्दल मी पुन्हा शोक व्यक्त करतो। त्याचे कुटुंबीय तिथे भेटले, त्यांनाही या आठवड्यात 2 घटना घडल्या त्यांच्या घरी। त्यांचे वडीलही गेले, आज स्वतः धानोरकरजी गेले, बाळू धानोरकर। हे फार मोठं घरावर झालेला कुटुंबावर झालेला आघात आहे। ईश्वर त्यांना साहस देईल, धैर्य देईल ही भावना व्यक्त करतो। अतिशय दुःखद अशी घटना आहे। अतिशय कमी वेळामध्ये त्यांना राजकीय यश प्राप्त झालं। एक धडाडीचा हिम्मतवान लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख होती। मोठमोठे निर्णय करण्यामध्ये ते सहजतेनं करत होते आणि चंद्रपूरच्या दृष्टिकोनातून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या एकंदर काँग्रेस पक्षाच्या व राजकारणाच्या दृष्टिकोनातून ही मोठी हानी आहे। मी चंद्रपूर विधानसभेच्या वतीने खासदार धानोरकर यांच्या आत्म्यास शांती मिळो, त्यांच्या परिवारावर जे संकट आलेलं आहे फार मोठं संकट आहे। मुलं छोटी आहेत, वहिनीसाहेब आमच्या लोकप्रतिनिधी वरवऱ्याचं प्रतिनिधित्व करत आहे, ही सगळी जबाबदारी त्यांच्यावर आलेली आहे। त्या परिवाराच्या दुःखामध्ये मी, माझं कुटुंबीय व चंद्रपूर विधानसभेतील सर्व आम्ही सहभागी आहोत। NBC News के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।